समीर हा अत्यंत ग्रेट ॲक्टर आहे असं मी खूप लोकांकडनं ऐकलं आहे आणि मी त्याचं कामही पाहिलं. काम करायची पद्धत आणि तुझी काम करायची पद्धत एक 15-20% सिमिलर आहे. समीर ॲक्टर म्हणून ग्रीडी नाही, ॲक्टर म्हणून ग्रीडी नसलेले ॲक्टर खूप आवडतात. कारण म्हटल्यानंतर मला थोडं इमॅजिन नव्हतं झालं, कारण बऱ्याच जणांना झालं नसेल की ही पेअर कशी दिसेल किंवा हे काम देवयानीपासून बघतोय. कारण देवयानी मला वाटतं महाराष्ट्रात असं एकही घर नसेल जिथे ती बघितली गेली नाही. लँग्वेजमधनंच कळलं पाहिजे की अच्छा हे काहीतरी असं आहे काय. सेटवरती इतका कन्फ्युजन असतं, मानसी इकडे हो लेफ्ट, अगं नाही तू मानसी नाही ती मानसी, असं की ओके खूप कन्फ्युजन होतं. सारखं सगळं नाही तरी थोडं तुझं थोडं माझं जग आपल्या दोघांचं. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. आणि दोघांबद्दल वेगळं सांगायलाच नको, देवयानी आणि गोट या दोन्ही मालिकांनी लोकप्रियतेची शिखरं गाठली आहेत आणि अजूनपर्यंत लोकांच्या तोंडावरती ते डायलॉग्स आहेतच. आता पुन्हा एकदा भेटीला आला आहात, एक छान प्रोमो, एक छान मालिका थोडं तुझं थोडं माझं घेऊन आलात. काय सांगाल जेव्हा एकमेकांसोबत काम करायचं आहे हे कळलं तेव्हा काय फिलिंग आलं होतं, काय कळलं? समीर हा अत्यंत ग्रेट ॲक्टर आहे असं मी खूप लोकांकडनं ऐकलं आहे आणि मी त्याचं कामही पाहिलं आहे. सो आणि मला खूप लोकांनी अशीही कॉम्प्लिमेंट दिली की माझी काम करायची पद्धत आणि तुझी काम करायची पद्धत एक 15-20% सिमिलर आहे असं त्यांचं म्हणणं होतं ज्यांनी आमचं काम इंडिव्हिज्युअली पाहिलं आहे. सो असं असतं ना तेव्हा सीन्स करत असताना गिव अँड टेक करताना खूप मजा येते. आमचे असे खूप सीन शूट झालेले नाही आहेत, खूप कमी आमच्या दोघांचे सीन शूट झाले आहेत, पण जे काही सीन शूट झाले ते सीन करताना खूप मजा आली. आणि मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर तुम्हाला तेच हवं असतं की दुसरा ॲक्टर किती गिव अँड टेक छान करतो आहे आणि त्याच्यामुळे तुमचा सीन छान होतो. आणि समीरच्या बाबतीतली एक चांगली गोष्ट म्हणजे समीर ॲक्टर म्हणून ग्रीडी नाही आहे. सो मला ॲक्टर म्हणून ग्रीडी नसलेले ॲक्टर खूप आवडतात, कारण मग आपण आपला विचार नाही करत, आपण सीनचा विचार करतो आणि दॅट इज इम्पॉर्टंट, ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. किती छान समीर, काय तू काय सांगशील? सेम मला वाटतं, मी आधी तर मलाही छान वाटलं की ही हे म्हटल्यानंतर मला थोडं इमॅजिन नव्हतं झालं, कारण बऱ्याच जणांना झालं नसेल की ही पेअर कशी दिसेल किंवा हे कसं काय. पण मला छानही वाटलं, कारण तिचं मी काम देवयानीपासून बघतोय. कारण देवयानी मला वाटतं महाराष्ट्रात असं एकही घर नसेल जिथे ती बघितली गेली नाही आहे, त्यामुळे माझ्याही घरी ती बघितली जायची. त्यामुळे तिथपासून मी आत्ता अगदी अलीकडचा तिचा वाळवी बघितला आहे, त्याच्या आधीची काही तिने हिंदी मालिका केल्या त्या. सो मला ती रेंज खूप छान वाटली आणि अनप्रेडिक्टेबल काम करणारे ॲक्ट्रेस मला खूप आवडतात, की एका पॉईंटनंतर बऱ्याचदा होतं, कारण आणि यात काही चूक आहे असं मला वाटत नाही, कारण खूप काम केल्यानंतर सतत काम केल्यानंतर असं होतं की एखाद्या माणूस आता काय रिॲक्ट करणार आहे हे प्रेक्षकांनासुद्धा कळायला लागतं की आता हा असं करणार रिॲक्ट. पण जेव्हा तसं ते करत नाहीत, काहीतरी वेगळंच रिॲक्ट करतं, हे हा फ्रेशनेस किंवा ही जी एक गंमत असते ना ती एका ॲक्टरलाच कळू शकते की समोरनं जेव्हा असं काहीतरी रिॲक्शन येते किंवा असं काहीतरी रिॲक्ट करेल समोरचा, तर त्यावेळेला ते खूप ऑर्गॅनिक वाटतं किंवा ती रिॲक्शन ठरवून अशी घेतली असं वाटत नाही. सो त्या बाबतीत मला छान वाटलं होतं, कारण ती सुद्धा बऱ्याच दिवसांनी वर्षांनी टेलिव्हिजन करत होती आणि मीही बऱ्याच दिवसां वर्षांनंतर आता 1.5 वर्ष गेलं असेल त्याच्यानंतर मी आता पुन्हा टेलिव्हिजन करतो आहे. सो मला ते एक वाटलं की म्हणलं रे हे थोडं होऊ शकतं, ओळख असणं किंवा खूप काम बघितलेलं असणं पेक्षा अचानक आपण समोर येणं आणि आता जे काही होईल ते ऑर्गॅनिक होईल किंवा काही नॅचरल होईल जे काही होईल ते, त्याची गंमत वेगळी असते. त्यामुळे मला त्या अर्थी खूप छान वाटलं होतं की म्हणलं रे हे छान वाटेल. बरं, अजून विचारायचं त्याच रिलेटेड की जेव्हा कळलं की समीर आहे, काय सर्च करणं झालेलं का गुगलवरती समीरच्या कामांबद्दल किंवा अजून काही गोष्टींबद्दल किंवा कोणाला असं विचारलं? नाही, मला असं वाटतं की आपण मराठी इंडस्ट्री म्हणून आपण जरा आपण खूप लिमिटेड ॲक्टर्स आहेत, सो आपण सगळ्यांना एकमेकांना नावाने पर्सनली माहीत असतो आणि मला असं वाटतं की ते माहीत असायलाच हवं. गुगल करणं वगैरे मला नसतं आवडलं की मला का नाही माहिती आहे हे, ह्याचं मला जास्त वाईट वाटलं असतं, पण अर्थातच मला समीर माहीतच होता.
समीर तू काय असं केलेलं आहेस का कोणती वा कोणत्या मैत्रिणीला वगैरे विचारलेलं? नाही, मलाही ही माहिती होती कारण मी म्हटलं तसं कामं मी बघितलेली होती त्यामुळे काही सर्च वगैरे मी तर मीही केला नाही. मी प्रोमोच्या वेळेला आय थिंक फक्त तिला मेसेज केला होता इंस्टाग्रामवरती की अरे ऑल द बेस्ट आज प्रोमो शूट आहे तुमचं, कारण तोपर्यंत आम्ही भेटलोही नव्हतो वन ऑन वन, फक्त एकदा लुक टेस्ट आणि त्यावेळेला होतं पण ती अगदी धावती भेट होती आमची त्यामुळे त्यानंतर. सो असं काही सर्च वगैरे केलं नाही. मला समीरचं तुझं हे आवडलं की प्रोमोमध्ये असं मस्त आहे की शेंगदाणे खाणारा हिरो दिसतोय, म्हणजे काय कोणाला सुचलं हे शेंगदाणे खात खात असा मस्तपैकी छानपैकी असा म्हणजे डॅम्बिस एक दिसतोच आहे तो लुक, तर कसं सुचलं म्हणजे कुठून आलं आहे हे? कम्प्लिटली आमच्या मेकर्सचं क्रेडिट आहे, म्हणजे आमचे प्रोड्युसर्स अतुल केतकर, अपर्णा मॅम, स्टार प्रवाहाचे राजवाडे सर तर आहेत, शिवाय मुधोळकर सर, अश्विनी, ह्या सगळ्या टीमचं मिळून जे काही काय म्हणतात त्याला चर्चा झाल्या असतील किंवा ते कॅरेक्टरबद्दल बोलणं झालं असेल त्याचं हे सगळं आउटपुट आहे. आणि मला तेच वाटतं कायम की ह्यांचे कष्ट खूप असतात कारण फ्रॉम द स्क्रॅच जेव्हा पानावर काहीच लिहिलं नाही, कोऱ्या पानावरती लिहिणं हे खूप अवघड आहे आणि ते लिहिलेलं आपल्या कपॅसिटीनुसार डिलिव्हर करणं हे ॲक्टरचं काम आहे, ते आम्ही करतो. क्रेडिट बऱ्याचदा आम्हाला मिळतं पण ही सगळी जी टीम असते, इव्हन प्रोमोची टीम आहे, आमचे संतोष सर आहेत प्रोमोची अख्खी टीम, त्यांचंही खूप कष्ट आहे त्याच्यामागे की आपण ह्याला काय करू शकतो, की काय इंटरेस्टिंग बनवू शकतो, किंवा हे असं कॅरेक्टर आहे तर ह्याला काय आपण असं काही क्वर्की मूव्ज असतील किंवा काहीतरी छान वाटेल की जेणे डायलॉगची गरज पडणार नाही प्रेक्षकांना की हा काय आहे हे कळण्यासाठी, त्याच्या बॉडी लँग्वेजमधूनच कळलं पाहिजे की अच्छा हे काहीतरी असं आहे काय. सो त्या ती सगळी मेहनत आहे ती त्यांची आहे. मला वाटतं मी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांना ते आवडलं आहे याचा जास्त आनंद आहे. दुसऱ्या बाजूला शिवानी इतकी छान हुशार दिसते आहे, मानसी हे कॅरेक्टर साकारतेस. बरं, मानसी तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे, तुझ्यासमोर गायत्री त्यांचं खरं नाव सुद्धा मानसी आहे, हा मस्त योगायोग जुळून आलाय. चार मी कॅरेक्टर म्हणजे सिरियल मधली मानसी कुलकर्णी म्हणजे गायत्री, ही गायत्री तिचं नाव पण मानसी. माझी एक मैत्रीण आहे ह्या शोमध्ये, तिचंसुद्धा नाव मानसी आहे. आणि मानसीची जी बहीण प्ले करते आहे सिरियलमध्ये तिचंही नाव मानसी आहे. सो सेटवरती इतका कन्फ्युजन असतं, मानसी इकडे हो. सो मी आत्ता ॲडॅप्ट करते की नाही ओके माझं नाव मानसी आहे तर मी रिॲक्ट होते की हो लेफ्ट, अगं नाही तू मानसी नाही ती मानसी, असं की ओके खूप कन्फ्युजन होतं आहे आता. मग आता मी मला असं वाटतं की आपण ते करूया मानसी वन मानसी टू, हां असं करणार होत आम्ही. म्हणजे कॉमनली शाळेत होतं ना एकच नावं असलं की जो गोंधळ होतो तसं काहीतरी होणार आहे. कारण जे आता म्हणजे नाव आलं आहे म्हणजे नाव तुझी फेमस होतातच, विलास नाव फेमस झालेलं, तुझं देवयानी नाव फेमस झालेलं, पुन्हा आता मानसी नाव फेमस होईलच नक्कीच, होप सो. येस नक्की, थँक्यू सो मच खरं तर तुम्हाला दोघांना. फक्त जाता जाता मालिकेचा टायटल सॉन्ग होऊन जाऊ दे. हे समीर मनासारखं सगळं नाही तरी जसं पाहिजे तसं जगा वेगळं नाही तरी चौकटीतल असलं तरी लहरी रेघांचं कॉटन वाल दिसलं तरी रेशीम धाग्यांचं थोडं तुझं थोडं माझं थोडं तुझं थोडं माझं जग आपल्या दोघांचं थोडं तुझं थोडं माझं. थँक्यू सो मच, तुम्ही जसे सुंदर दिसत आहे तशी ही मालिका खूप सुंदर दिसेल, तुमची केमिस्ट्री खूप सुंदर दिसेल. थँक्यू सो मच, थँक्यू.